विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या अंतर्गत विषय मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार या विषयीची माहिती पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार सविस्तर पाहणार आहोत. क्रियाविशेषण अव्ययांचे इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 4 प्रकार दिलेले आहेत. पहिला प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा प्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता आपण या प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पहिला प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर स्थल म्हणजे ठिकाण. बघा, वाक्यातील क्रिया कोठे घडली म्हणजे कोणत्या ठिकाणी घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. म्हणजे वाक्यातील क्रिया कोठे घडली हे सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थिती म्हणजे काय तर ती परिस्थिती, त्या क्रियेची स्थिती दर्शवणारा शब्द. क्रियेची स्थिती दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याचे उदाहरण तुम्ही ऐकले का, मग तुम्हाला लक्षात येईल. बघा, उदाहरण आहेत येथे, तेथे, जेथे, खाली, वर, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार, आसपास, अशा प्रकारचे शब्द त्या वाक्यात आल्यानंतर ते स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असतात. आपण याची वाक्य पाहूयात. आता पहिलं वाक्य, पुढे मंदिर आहे. बघा, पुढे काय आहे, मंदिर आहे. म्हणजे पुढे हा शब्द स्थिती दाखवतो, त्या क्रियेची काय दाखवतो, स्थिती. म्हणून त्याला आपण स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. दुसरं वाक्य, मागे अभ्यासिका आहे. मागे अभ्यासिका आहे, अभ्यासिका कुठे, मागे. समोरच कॉलेज आहे. तेथे मुलींचे वसतिगृह आहे. तिथं जवळच माझे घर आहे. हे वाक्य जर तुम्ही बारकाईने अभ्यासले तर तुम्हाला त्या वाक्यामध्ये ती स्थिती लक्षात येते. म्हणून या सर्व शब्दांना म्हणजे पुढे, मागे, तेथे, समोर ह्या शब्दांना आपण स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. आता स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय समजलं की नाही. मग आता दुसरा प्रकार आपण पाहतोय, गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. गतीवर या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल पा, वाक्यातील क्रिया कोठून घडली, वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता बघा, वाक्यातील क्रिया कुठून घडली, इथपासून, इकडून, तिकडून, दुरून, लांबून, तेथून, मागून, पुढून, खालून, वरून, म्हणजे वाक्यातील क्रिया कुठून घडली हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण त्याचे वाक्य पाहू. बघा, इकडून सरळ गेलात की गाव आहे. आपण पत्ता विचारतो की नाही रस्त्याने जाताना, हो हे कुठे आहे, ते कुठे आहे, मग ते पत्ता सांगताना बघा लोक असं सांगतात, इकडून सरळ गेलात ना की पुढे गाव आहे. म्हणजे इकडून गती दाखवली. बघा, त्यानंतर पुला खालून पाणी वाहते. पाणी कुठून वाहते, पुला खालून. एकपासून सर्व आमची जमीन आहे.
किंवा येथपासून सर्व आमचीच घर आहेत सहज बोललं जातं. आपण जर कुणाला विचारलं ना, तुमचे वडील बघा कुणी आल्यानंतर सांगतात की इथपासून पुढे आमची सगळी आमचीच जमीन आहे. म्हणजे येथपासून, चोहीकडून किंवा इकडून, पुलाखालून हे शब्द काय करतात, गती दाखवतात त्या क्रियेची. म्हणून यांना गतीदर्शक शब्द असे म्हणतात. चोहीकडून ढग दाटून आले म्हणजे चोहीकडून हा शब्द सुद्धा काय झाला, गतीदर्शक. मग आता तुम्हाला स्थलवाचक क्रिया विशेषण अव्ययांचे दोन प्रकार मी सांगितले. पहिला प्रकार स्थितीदर्शक, दुसरा गतीदर्शक. दोन्ही प्रकारची वाक्य तुम्हाला समजले, दोन्ही प्रकार तुम्हाला ओळखता येतील आता.